आणखी एक महत्वाची बातमी, राज ठाकरेंची दुपारी 1 वाजता छत्रपती संभाजीनगरमध्ये पत्रकार परिषद होईल. मराठा आरक्षणावर राज ठाकरे आपली भूमिका मांडणार आहेत. तर ठाकरे गटानं काल बीडमध्ये केलेल्या आंदोलनावर राज ठाकरे काय बोलणार हे देखील पाहणं महत्वाचं असेल. तर मराठा आंदोलकांनी केलेल्या निदर्शनावर देखील राज ठाकरे बोलणार का हेही पाहणं तितकंच महत्वाचं आहे. तर राज ठाकरे मराठा आरक्षणावर आज भूमिका स्पष्ट करणार आहे. तर बीडमध्ये ठाकरे गटानं राज ठाकरेंसमोरच घोषणाबाजी केली होती. राज ठाकरेंच्या ताफ्यावर सुपाऱ्या फेकल्या होत्या आणि त्या संदर्भात देखील राज ठाकरे आज पत्रकार परिषदेत बोलणार का हे पाहणं महत्वाचं असेल. अधिक अपडेट आपण घेणार आहोत आपले प्रतिनिधी दत्ता कनवटे यांच्याकडून. दत्ता. नक्कीच प्रणिता, राज ठाकरे यांचा मराठवाडा दौरा हा अनेक अर्थाने वादळी ठरलेला आहे. या दौऱ्यामध्ये त्यांना 2 ते 3 ठिकाणी मराठा आंदोलकांच्या विरोधाला सुद्धा सामोरं जावं लागलेलं आहे आणि काल ठाकरे गटाने सुद्धा त्यांच्या दौऱ्याचा सुपाऱ्या फेकून विरोध केला होता. हा सगळा प्रकार घडल्यानंतर राज ठाकरे आज छत्रपती संभाजीनगरमध्ये आपली पत्रकार परिषद घेणार आहेत. मात्र तत्पूर्वी जालना या ठिकाणी त्यांची एक बैठक सुद्धा पार पडणार आहे. या बैठकीसाठी राज ठाकरे हे जालन्याच्या दिशेने निघालेले आहेत आणि अंबड शहरामध्ये राज ठाकरे यांचा ताफा दाखल झालेला आहे. पोलिसांच्या गाड्या सुद्धा या ठिकाणी आलेल्या त्याचबरोबर त्याच्या पाठीमागे राज ठाकरे यांची सुद्धा गाडी आहे. पोलिसांचा यावेळेला त्यांना कडेकोट बंदोबस्त सुद्धा देण्यात आलेला आहे आणि अंबड शहरामध्ये या सगळ्या कार्यकर्त्यांकडून राज ठाकरे यांचं स्वागत केलं जात असल्याचं सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं आहे. अंबड शहरातून राज ठाकरे यांचा ताफा जो आहे तो जालना शहरामध्ये जाणार आहे आणि जालना जिल्ह्यातल्या 6 विधानसभा मतदारसंघासाठी राज ठाकरे यांच्याकडून बैठक सुद्धा घेतली जाणार आहे आणि साधारणपणे 12 वाजता राज ठाकरे हे जालना शहरातून संभाजीनगरकडे निघणार आहेत आणि 1 वाजता छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये राज ठाकरे यांची पत्रकार परिषद होणार आहे. या पत्रकार परिषदेमध्ये राज ठाकरे काय बोलतील याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. राज ठाकरे मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये सुद्धा आपली भूमिका व्यक्त करू शकतात. त्याचबरोबर ठाकरे गटाने जे काही राज ठाकरे यांना विरोध केला होता त्या संदर्भात सुद्धा आपली कडक शब्दातली भूमिका जी आहे ती राज ठाकरे आज मांडण्याची शक्यता आहे. आपण बघू शकता की हा सगळा राज ठाकरे यांचा ताफा जालना जिल्ह्याच्या दिशेने जालना शहराच्या दिशेने निघालेला आहे. नक्कीच दत्ता, त्यामुळे राज ठाकरे काय भूमिका मांडणार हे पाहणं महत्वाचं असेल. तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. राज ठाकरे पत्रकार परिषद घेणार आहे, मात्र त्याआधी ते जालन्याकडे आता मार्गस्थ होत आहे आणि त्याचवेळी कार्यकर्त्यांचा जल्लोष या ठिकाणी पाहायला मिळतोय.